अभिनेत्री कतरिना कैफला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात अभिनेता विकी कौशलने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. आदित्य राजपूत नावाची एक व्यक्ती कतरिना कैफला त्रास देत होती. विकीने त्याला जाब विचारला, त्यानंतर त्याने विकीला सुद्धा धमकवायला सुरुवात केली. त्यानंतर विकी कौशलने पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि आता पोलिसांनी या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय. मुंबईमधल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा नेमका काय आहे, पोलिसांची कारवाई काय आतापर्यंत झाली, गणेश ठाकूर अपडेट देत आहेत. गणेश. कविता, विकी कौशल यांच्या मॅनेजरच्या माध्यमातून आधी पोलिसांना तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी ज्यांच्या विरुद्ध हा गुन्हा घडलेला आहे त्यांच्याकडनं तक्रार काल प्राप्त झाली. काल विकी कौशल यांनी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये रितसर आपली तक्रार दिली, त्या आधारे आता FIR घेण्यात आलेली आहे. आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचं इंस्टाग्राम आणि ट्विटरवर काही हँडल्स आहेत. त्या हँडलमधून आधी त्यानं कतरिना कैफ यांना स्टॉक केलं, म्हणजे त्यांचा पाठलाग केला, त्यांच्या सगळ्या मुवमेंट्सवर नजर ठेवली, त्यांच्यावर रिॲक्शन केलं. आणि ज्यावेळेस जाब विचारला गेला त्या स्वतः कतरिनाला त्याने धमकवलं, त्यानंतर विकी कौशलला धमकवलं. या धमकी मिळाल्यानंतर विकी कौशल यांनी तक्रार दिलेली आहे. अद्याप या व्यक्तीला पकडण्यात आलेलं नाही, मात्र त्याला लवकरात लवकर पोलीस अटक करतील आणि त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल संदर्भातही मुंबई पोलीस लवकरात लवकर कारवाई करणार आहेत. कविता, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.